पायाला पडलेला भेगा, हातावर असलेले घटे आणि चेहऱ्यावरील खड्डे हे शेतकऱ्यांच्या मुलीचं खरं सौंदर्य असतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिनवायचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे। त्या नांदगाव पेठ येथे अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या। सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हे सुद्धा सावळ्या रंगाचे होते। नाक पट्टा करून आपल्याला कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाहीये, आपण शेतकऱ्यांची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो, आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही, असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावलाय। तर बाई काल म्हणाली म्हणे यशोमतीले, की तू किती मेकअप केलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचे खड्डे काय लपणारच नाही। आता काय मी काय मॉडेलिंग करू राजे, मॉडेलिंग करायची मला इच्छाच नाही, आणि मॉडेल लोकांना राजकारणात यायचं असेल तर मग खरं आपल्या महाराष्ट्राचा देव कोण आहे? विठ्ठल आहे ना, विठोबा आई रुक्मिणी, आणि विठोबा आणि आई रुक्मिणीचा रंग तर काळाच आहे, हो की नाही? आणि आपण तशी शेतकऱ्याची पोरं आहोत तर आपल्या चेहऱ्यावरचे गड्डे, आपल्या हातावरचे डाग, आपल्या पायातल्या भेगा हेच आपलं सौंदर्य असतं, असतं की नसतं सांगा ना, हेच आपलं सौंदर्य आहे। आणि या खरं याच्याही पलीकडे जाऊन माणूस गोड नसते जी काम गोड असते। माणूस कायचा गोड? एक ती राणी होती इटलीमध्ये, खूप सुंदर होती, गोरी चिट्टी होती, दुष्काळ पडला ना तिथे, तर त्या राणीने काय म्हटलं की इफ यू डोंट हॅव ब्रेड ईट केक, अशी भानगड आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला लागली आहे। असं त्यांना काय करायचं ते त्यांनी करू।